ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अविनाश कुलकर्णी यांचा वैचारिक वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे अशा शब्दात त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक व्यक्त केला. कल्पना टॉकीज जवळील गुजरात भवन इथं गुरुवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आपल्या प्रास्ताविकातून श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी अविनाश कुलकर्णी यांच्या निस्वार्थी पत्रकारितेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. तसंच त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळं पत्रकार संघ कायम त्यांच्या कुटुंबासोबत राहील अशी ग्वाही दिली. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात आम्ही सोलापूरातील सर्व पत्रकार सहभागी आहोत. सरांचा सहवास संचारमध्ये असताना मला लाभला, त्यांच्याकडून फार काही शिकता आलं. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची स्थापना झाली विहार तात्या पिंपरकर सरांची वडील या मंडळींनी केली. अविनाश सरांच्या घरीच त्यावेळेला बैठका व्हायच्या. तिथून पत्रकारांचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्वच पत्रकारांना ते नेहमी मदत करायचे. एक निस्वार्थी पत्रकारिता त्यांनी केली. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही कायम राहून आणि सोलापुरातील सर्व पत्रकारांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, शांतकुमार मोरे, प्रशांत माने, श्रीकांत कांबळे, जाहिरात एजन्सी संघटनेचे प्रतिनिधी संदीप जव्हेरी, सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, श्री विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय शाबादे, ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर, संजय येऊलकर, नंदकुमार एच्चे, कृष्णकांत चव्हाण, प्राध्यापक बाळासाहेब भास्कर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले, रवींद्र नाशिककर, वर्गमित्र अजित ढोके यांनीही आपली मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शांत, संयमी आणि विनम्र स्वभाव असलेले ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या निधनामुळं आपल्यातील समाजाभिमुख आणि अष्टावधानी पत्रकारिता करणारं ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं असून ती पत्रकारिता नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यांचा वैचारिक वारसा नव्या पिढीनं जपला पाहिजे अशा शब्दात त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक व्यक्त केला. समाजासाठी योगदान दिलं ते अत्यंत अमोल आहे. सोलापूरच्या विकासाची कास आणि कधीही त्यांनी चारित्र्यहरण करणारी पत्रकारिता केलेली नाही. वस्तुनिष्ठ पत्रकारिता, विकासामुख पत्रकारिता केल्यामुळे ते सर्वांच्या संस्मरणात राहील. सोलापूर शहराच्या विकासामधील अनेक प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडले. ते गेल्याने कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो आणि त्यांची जी कन्या आहे सुप्रिया ते अत्यंत ताकदीने पुढे जाऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो. मी अविनाशांना भेटायला गेलो त्यावेळेला त्याच वेळेला त्याची परिस्थिती खर तर म्हणजे काळजी वाटावी, चिंता वाटावी अशीच परिस्थिती त्याची होती. त्याचं कारण असं की त्याला बोलताना देखील धाप लागत होती, त्याला म्हणजे असा दम लागत होता. पण तरी पण तो मला म्हणतो की अरे एक दोन दिवसात मला डिस्चार्ज होईल, दोन दिवसात सारं काही ठीक होईल आणि नंतर मग मी घरी येईल डिस्चार्ज मिळेल. पण हा जो दुसरा दिवस आहे तो दुसरा दिवस कधी उजाडलाच नाही. तो एकदम त्याच्या मला आणि आमचे तसे पारिवारिक संबंध तात्यांपासूनचे आणि अशा एका थोर व्यक्तिमत्वात आणि महत्वाचं म्हणजे केवळ एक 15 महिन्यापूर्वीच आमच्या ऑफिसला खास भेट दिली होती आमच्या एक्सरसाइज विश करण्यासाठी आणि तेव्हा अत्यंत गप्पा गोष्टी करता करता असं वाटलंही नव्हतं की एका महिन्यात अशी दुःखाची बातमी आपल्याला कळेल. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्मा शांती देऊन कामामध्ये केली म्हणजे कौतुक करणार आणि
मी काही वेळेस जर चुकीचं बोललो तर तू या ठिकाणी जरा उतावळेप्रमाणे बोलला म्हणा, म्हणजे सांगणारही माणूस म्हणा कोणी नव्हते पण आम्ही सांगतो. मी राजकारणामध्ये फार मोठा झालो असं म्हणत नाही पण माझ्या सगळ्या सहकारी मित्रांमुळे या ठिकाणी ओळखले अनेक म्हणजे या ठिकाणी मित्र बसले त्या सगळ्या काही गोष्टीमध्ये मला सांगत होते. या शोकसभेला अविनाश कुलकर्णी यांचे बंधू अजित कुलकर्णी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, अविनाश सीताराम कुलकर्णी, सांज पाटील मंडप कॉन्ट्रॅक्टरचे शशिकांत पाटील, विजयकुमार देशपांडे, संतोष उदगिरी, दत्तात्रय मेनकुदळे, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्यासह पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दशरथ वर्तिले यांनी केलं. ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहराच्या प्रश्नांसंदर्भात मांडणी करणाऱ्या पत्रकाराला श्रमिक पत्रकार संघातर्फे रोख रकमेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, त्यासाठी आपण 5,000 दरवर्षी मदत करू अशी ग्वाही त्यांच्या एका घनिष्ठ मित्रानं शोकसभेत दिली.